दरम्यान दिवे घाटाचा अवघड रस्ता सर करताना वारकरी काही वेळासाठी विरंगुळ्यासाठी विविध उपक्रम हे राबवत असतात आणि दिवे घाटामध्ये वारकऱ्यांनी साम टीव्हीचा उल्लेख असलेली एक सुंदर रांगोळी काढलेली आहे। तर आपण पाहतो दिवे घाटाचा अवघड रस्ता सर करताना वारकरी मंडळी काही वेळ विरंगुळ्यासाठी विविध उपक्रम हे राबवत असतात आणि दिवे घाटामध्ये या वारकऱ्यांनी साम टीव्हीचा उल्लेख असलेली एक सुंदर रांगोळी रेखाटलेली आहे। वारकरी मंडळांनी साम टीव्हीची ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। याची दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलोय। काही वेळ विरंगुळ्यासाठी ही वारकरी मंडळी विविध उपक्रम हे राबवत असतात आणि याच माध्यमातून दिवे घाटामध्ये वारकऱ्यांनी साम टीव्हीचा उल्लेख असलेली एक सुंदर रांगोळी काढलेली होती। संत ज्ञानोबांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत असताना या सगळ्या रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात। या दिवे घाटात एवढी भली मोठी रांगोळी जी आहे ती आपण पाहतो। या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी म्हणून या ठिकाणी ही भली मोठी रांगोळी काढण्यात आलेली आहे। अर्थात वारकऱ्यांचं स्वागत करण्याचा या सगळ्या पाठीमागचा हेतू आहे। किती वर्षांपासून तुम्ही ही सगळी रांगोळीची सेवा वारकऱ्यांसाठी सुरू करत केलेली आहे आणि काय तुमची भावना आहे पाठीमाग? पहिल्यांदा तर मी माझ्या मामांसोबत रांगोळी काढायचो आणि म्हटलं जागा म्हणजे काय होतं ग्रुपनी रांगोळी काढल्यावर रांगोळी कोण कशी रांगोळी काढतं काही कळत नसतं। मग मी म्हटलं तर वेगळं रांगोळी काढावं, तर म्हटलं मग मी नंतर 5 वर्षापासून मी माझं वेगळं रांगोळी चालू केलं काढायला। मामांसोबत पण असतो, माझे मामा आळंदी ते पंढरपूर 15 वर्षाला रांगोळी काढतात, मी 5 वर्षाला रांगोळी काढतो आणि माझी रांगोळी सेवा चालू असते। आणि साम टी व्ही हे मला नेहमी सपोर्ट करतं, म्हणजे साम टी व्हीची मी खूप रांगोळ्या काढलेल्या आहेत। म्हणजे साम टी व्हीच्या वर्धापन दिन असो किंवा सगळे कार्यक्रम असो मी रांगोळी साम टी व्हीला काढतो। आणि आता माझी इच्छा होती की साम टी व्हीचा लोगो ही काढावं आणि रांगोळी काढलेली आहे। आणि हे माझे मित्र त्यांनीही माझी मदत, म्हणजे आम्ही आळंदी ते पंढरपूर आमची सेवा चालू असते, मग सगळं रिंगणमध्ये जिथे जिथं पालखी थांबते जिथे विसावा असतो त्या विसाव्याला आम्ही रांगोळी काढतो। आणि तसं जसं गाव असतं त्या गावामध्ये आता पुढे तुम्ही पाहसालच की पुढे खूप रांगोळ्या दिसेल आमच्या तुम्हाला आणि आमची रांगोळी सेवा चालू असते आणि कंटिन्यू चालू असणार। हा जो वारकरी आहे तो ठिकठिकाणी सेवेचं काम करतो, स्वागतासाठी वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्याचं काम करतो। कॅमेरा पर्सन आदर्श, मी ज्ञानेश्वर चौतमल, साम टीव्ही न्यूज, दिवेघाट।